वसई भाईंदरमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन शहरांमधील प्रवासाचा वेग आता सागरी मार्गामुळे वाढणार आहे. 20 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू होते. पाहूया या सेवेविषयीचा सविस्तर. रोरो फेरी सेवा म्हणजे रोल ऑन रोल ऑफ सेवा. आता ही सेवा वसई आणि भाईंदर या मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेग सागरी मार्गामुळे वाढणार आहे. वाहतुकीच्या कोंडीत अडकत किंवा लोकलच्या गर्दीत धक्के खात होणारा प्रवास. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून येत्या 20 फेब्रुवारीला ही सेवा प्रायोगिक तत्वावरती सुरू होणार आहे. आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतर या सेवेच्या लोकार्पणाची औपचारिकता पार पडेल. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसईत फेरी बोट सुरू करण्यात येणार आहे. सध्या मी वसईच्या किल्ला बंदर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या ही जान्हवी बोट ही आपण पाहतो, ही समुद्रात आहे ती समोर. ही उद्यापासून वसई विरार मीरा भाईंदरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि ही प्रायोगिक तत्वावरती ही सेवा जी आहे ती सुरू होणार आहे. आता ही आपण जर पाहिलं तर ही जेटी आहे, या जेटीला ही जान्हवी बोट या ठिकाणातून प्रवाशांना आपल्या बोटीमध्ये घेतल्यानंतर ही प्रवास मीरा भाईंदरच्या जेटीवरती सोडण्यात येणार आहे. त्या ठिकाणून ए एन करणार आहे. तसंच ही बोट एक सध्या एकच बोट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या बोटीमध्ये एका वेळी 100 प्रवासी प्रवास करू शकतील असं आपल्याला प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. वाहतुकीची कोंडी, लोकलची गर्दी आणि प्रवासादरम्यान होणारा खोळंबा हा टळणारच आहे. समुद्राच्या लाटा, मोकळ्या हवेसह निसर्गाचा आनंद घेत हा प्रवास प्रदूषणमुक्तही असणार आहे. या रोरो फेरीचं तिकीट किती असेल ते पाहूया. बाईक स्वारासह बाईक 60 रुपये, चालकासह रिकामी रिक्षा मिनी डोर 100 रुपये, चालकासह कार 180 रुपये, मासे, पक्षी, कोंबडी, फळे इत्यादी प्रति टोपली, कुत्रा, शेळी, मेंढी प्रति नग 40 रुपये, 12 वर्षांवरील प्रौढ प्रवासी 30 रुपये, 3 ते 12 वयोगटासाठी हाफ तिकीट 15 रुपये. वसई विरार आणि मीरा भाईंदर मधील नागरिकांची प्रतीक्षा 20 फेब्रुवारीला संपणार आहे. या दिलासामुळे आनंद व्यक्त करत ही सेवा पुढेही वाढवण्याची मागणी त्यांच्याकडून सुरू आहे. बहुत अच्छा हो जाएगा सर, बहुत अच्छा हो जाएगा ये चालू होने के बाद में. लोगों को बड़ी सुविधा हो जाएगी, ट्रैफिक से निजात मिल जाएगी और फ्यूल खर्चा भी बचेगा उनका सर, समय भी बचेगा, खर्चा भी बचेगा सर. ये बहुत ही क्रांतिकारी सेवा है. मैं यहाँ 60 साल से रहता हूँ. मैं सोचा करता था कि यहाँ से अगर शॉर्टकट हो जाए भाईंदर के लिए, इधर के लिए, तो कितना अच्छा होगा. घूम के हमें गुड़ हाईवे से जाना पड़ता है और इस वक्त इस इलाके में कम से कम 10 लाख गाड़ियाँ तो वसई में ही हैं. वो 10 लाख गाड़ियाँ आनी जाना उनके लिए शॉर्टकट है एकदम. वो घूम के नहीं जाएगा गुड़ बंडर रोड से. तो ये बहुत ही क्रांतिकारी है और इसमें और भी थोड़ा सा कमी है, वो भी होनी चाहिए. मुंबई ते राजपुरी, बाणगोट, दाभोळ आणि जयगड दरम्यान सेवेचा अनुभव असलेल्या सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेसला या सेवेची परवानगी देण्यात आली. जाहीर केलेल्या दरांसह पुढील 3 महिने ही सेवा प्रायोगिक तत्वावरती सुरू असणार आहे. वसईवरून सुटणाऱ्या बोटी सकाळी 7:30, 8:15 आणि 10:30 आणि दुपारी 12 असणार आहे. लंच ब्रेक नंतर दुपारी 2:15, 4:15 आणि शेवटची फेरी संध्याकाळी 7:30 असेल. भाईंदरकडून वसईसाठी सुटणाऱ्या बोटी सकाळी 7:30, 9:30, 11:15 आणि 12:15 असणार. लंच ब्रेक नंतर दुपारी 3:00, 4:30, 6:00 आणि शेवटची बोट 7:30. वाहतूक कोंडीतून वाट काढत वसई भाईंदर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे जलवाहतूक सेवेचा पर्याय या शहरांमधील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाकडून व्यक्त होतोय. विपुल पाटील सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.